Hi friends, I am Vinod Ambi and you are here in Ambition Classes. We make videos for students who studying in English and semi-English medium Maharashtra State Board. If you like our videos, then subscribe our channel and share it with your friends. If you want another any video, then comment to us. Let us start our today's video. In this video, we will studying about 9th standard science. First lesson, laws of motion. Now, first point is a motion of an object. Means, what is mean by motion? Motion is the phenomenon in which an object change its position over a time with respect to its surrounding is called as a motion. म्हणजे काय? तर कोणताही ऑब्जेक्ट त्याचा प्लेस चेंज करतोय, एका ठिकाणाहून दुसरीकडे जातोय, म्हणजेच तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. फर्स्ट डिस्टन्स. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाइल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. डिस्टन्स म्हणजे एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वर जाण्यासाठी जो आपण पाथ निवडणार आहे, जो रस्ता निवडणार आहे, त्यालाच आपण डिस्टन्स असं म्हणणार आहे. सोबतच्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत येण्यासाठी आपण कोणताही रस्ता जर निवडला तर त्याला आपण डिस्टन्स असं म्हणणार आहे. डिस्टन्स मध्ये मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट असणार आहे, तिथं डायरेक्शन इम्पॉर्टंट असणार नाही, हे स्केलर क्वांटिटी असणार आहे. सेकंड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट याच्यामध्ये शॉर्टेस्ट जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतोय. दिलेल्या डायग्राम मध्ये आपण बघू शकतोय की जो ब्ल्यू कलरची जी लाईन आहे ती डिस्टन्स असणार आहे, त्याच्यामध्ये डायरेक्शन वगैरे काय नाही आहे, पण डिस्प्लेसमेंट मध्ये एकाच सेम डिरेक्शनला आपण मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतोय. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. नेक्स्ट पॉइंट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड. स्पीड इज द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन ए युनिट टाइम. ठराविक डिस्टन्स आणि ते पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ यांचा रेशो म्हणजे स्पीड असणार आहे. स्पीड मध्ये मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजेच स्पीड स्केलर क्वांटिटी आहे. स्पीडसाठी फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. सेकंड व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. एकाच डिरेक्शनमध्ये ठराविक डिस्टन्स आपण ठराविक टाइममध्ये कम्प्लीट करतोय त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतोय. व्हेलॉसिटीसाठी दुसरी डेफिनेशन आहे द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूड त्याचबरोबर डायरेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. ऑलवेज रिमेंबर द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. इन SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड, व्हाइल इन CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाइल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. अँड इफ द मोशन इज अलॉन्ग ए स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटीज आर द सेम, अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 meters अँड द डिस्टन्स बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 meters. ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 meters. सपोज शीतल टेक्स 5 minutes टू रीच संगीताज हाऊस अँड देन टेक 24 minutes टू रीच स्कूल फ्रॉम देअर होम, देन फाइंड शीतल स्पीड अलॉन्ग ए पाथ ए, शीतल्स स्पीड अलॉन्ग ए पाथ बी अँड शीतल्स ॲव्हरेज स्पीड ॲज वेल ॲज शीतल्स व्हेलॉसिटी. एक्झाम्पलमध्ये आपल्याला शीतलच्या घरापासून स्कूलचं डिस्टन्स 1300 meters दिलेलं आहे, शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत डिस्टन्स 500 meters दिलेलं आहे, संगीताच्या घरापासून स्कूलचं डिस्टन्स आहे 1200 meters.
तर आपल्याला शोधायचं आहे शीतल्स स्पीड अलोंग ए पाथ ए, शीतल्स स्पीड अलोंग ए पाथ बी, शीतल्स एवरेज स्पीड एंड शीतल्स वेलोसिटी। यामध्ये फर्स्ट आहे शीतल्स स्पीड अलोंग पाथ ए। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स इज 500 मीटर एंड टाइम इज 5 मिनिट्स। 500 मीटर डिवाइड बाय 5 मिनिट्स इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट। सेकेंड शीतल्स स्पीड अलोंग ए पाथ बी। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स इज 1200 मीटर एंड टाइम इज 24 मिनिट्स। 1200 डिवाइड बाय 24 इज इक्वल 50 मीटर पर मिनिट। थर्ड इज शीतल्स एवरेज स्पीड। एवरेज स्पीड मीन्स टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स इज 1700 मीटर डिवाइड बाय टोटल टाइम 29 मिनिट्स इज इक्वल टू 58.6 मीटर पर मिनिट। नाउ शीतल्स वेलोसिटी। वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट इज 1300 मीटर एंड टाइम रिक्वायर्ड दैट इज 29 मिनिट्स। शीतल्स वेलोसिटी इज इक्वल टू 44.83 मीटर पर मिनिट। इफेक्ट ऑफ स्पीड एंड डायरेक्शन ऑन द वेलोसिटी। जर डिरेक्शन आणि स्पीड याच्यामध्ये चेंज झाला तर वेलॉसिटीमध्ये सुद्धा चेंज होतं आहे। तो नेमका कसा होतोय त्याच्यासाठी आपल्याला तीन पॉईंट्स बघायचे आहेत। त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम। म्हणजेच काय, जेव्हा आपण स्पीड चेंज केलेलं आहे डायरेक्शन सेम ठेवलेलं आहे तेव्हासुद्धा वेलॉसिटी चेंज होणार आहे। सेकंड चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम। जर स्पीड सेम असेल पण डायरेक्शन चेंज केले तेव्हा सुद्धा वेलॉसिटी चेंज होणार आहे। थर्ड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन। आणि जर तुम्ही स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केला तरी सुद्धा तुमची वेलॉसिटी चेंज होणार आहे। ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाइम वॉज अ गॅलिलिओ। द स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय एअर इज अ 343.2 मीटर पर सेकंड, व्हाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3×10⁸ मीटर पर सेकंड। द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंड। ओके फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी सॉल्व मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड वेलॉसिटी, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी। Remaining points we will see in our next video. Thank you.